तुषार मेहता साहेबांनी सांगितलं की मला स्वतः त्यांच्याबरोबर बसावं लागेल आणि हे सगळं टाइम टेबल ठरवावं लागेल। या बाबतीमध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट भाषेत नाराजी व्यक्त केली की त्यांनी पूर्ण टाइम शेड्यूल जे मागच्या वेळेला दिलं होतं ते कोर्टाने सांगितलं की ते एक्झिक्यूट होत नाही असं स्पष्टपणे दिसतंय आणि वारंवार याच्यामध्ये बघण्यासारखं काहीच नाहीये। ही केस फार काय मोठी ट्रायल वरती चालण्यासारखी नाहीये। याच्या बाबतीमध्ये जी दोन कलम आहेत याच्यावरतीच फक्त निर्णय घ्यायचा आहे आणि ह्या घेण्यासाठी जास्त वेळ लागायची काही गरज नाही। आम्ही ह्याच्या बाबतीतला निर्णय दिलेला आहे तरी देखील अजूनही कुठल्याही प्रकारचं कामकाज पूर्ण होत नाहीये आणि ही थातुरमातुर कारणं आपण देत आहे ती आम्हाला नको आहेत। आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा की कुठल्या दिवशी हे प्रकरण संपणार आहे। तुषार मेहता साहेबांनी दोन्ही प्रकरणांची गल्लत करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रकरणं आत्ता दाखल झालेली आहेत त्यामुळे आम्हाला अजून ठरवायचं आहे। या बाबतीत कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय। या शेवटच्या संधीमध्ये तुम्ही 30 तारखेला जर तुमचा टाइम फ्रेम आम्हाला योग्य वाटला नाही, किती दिवसात तुम्ही संपवताय तर नाईलाजास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आज कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की ही शेवटची संधी त्यांना मिळालेली आहे। या संधीमध्ये त्यांना नक्कीच कोर्टाला जे अपेक्षित आहे ते टाइम टेबल त्यांना द्यावं लागेल, न दिल्यास कोर्ट आपला निर्णय घेईल असे स्पष्ट संकेत आज कोर्टाने दिलेले। मागच्या वेळी ज्या तिखट शब्दामध्ये कोर्टाने सांगितलेलं होतं त्याच्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्ष सध्याच्याच वेळापत्रकावरती ठाम होते, तीच त्यांची रणनीती दिसते। याचा अर्थ असा होतो की ते सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत। विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने बाहेर वक्तव्य करतायत ही वक्तव्य एकंदर पाहता असं दिसतंय की सुप्रीम कोर्टाचे आदेश त्यांना लागू नाहीत अशा भ्रमात ते आहेत। त्यांना हा सल्ला कोणी दिलाय आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला जो कायदा कळतोय विधानसभा अध्यक्ष आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, ते विधानसभा अध्यक्ष नाहीयेत आणि ट्रायब्युनल हे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतील, त्या बाबतीत कुठलंही दुमत नाही। परंतु हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दंडुका डोक्यात बसत नाही कदाचित तोपर्यंत त्यांना हे कळणार नाही। आज पुन्हा एकदा दुसऱ्या गटाकडनं असं म्हटलं गेलंय की आमची सुनावणी झालीच नाहीये आणि आम्हाला कुठले निर्देश देण्यात आले, दोन्ही एक क्लब नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता गेल्या वेळेस देखील त्यांचं म्हणणं होतं सुनावणी असं, त्यांचं म्हणणं काय ह्याच्यात महत्वाचं नाहीये, कोर्टाचं काय म्हणणं आहे त्याच्यात महत्व आहे, त्याच्यामुळे कोर्ट काय म्हणतंय मला वाटतं त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे। पण शिवसेने दोन्ही क्लब केलेले त्याचे कागद तुम्हीही मागच्या सुनावणीत पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे जी गोष्ट वास्तवतेतच नाही आहे त्याची चर्चा कशाला करायची। 30 ऑक्टोबरला वेळापत्रक राष्ट्रवादीच्या प्रकरणात पण द्यावं लागेल, आता बघूया। मला वाटतं दोन्ही जर क्लब केलं असेल तर अर्थातच दोन्ही द्यावंच लागतील, केलेला आहे आणि दोघांनाही टाइम टेबल द्यावं लागेल। कोर्ट ह्याच्यात कुठलीही दुसरी भूमिका घेणार नाही, कोर्टाने कुठे नोटीस बदला बिदला असं काही सांगितलं नाही। इनफॅक्ट कोर्ट नाराजी व्यक्त करत होतं आणि त्यांनी खास करून त्यांच्या इंटरव्ह्यूवर नाराजी व्यक्त केली की ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय बाहेर जाऊन सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांबद्दल बोलतायत त्याच्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली। एक वेळ अशी आली होती की सुप्रीम कोर्ट सांगत होतं आम्ही आत्ताच प्रोग्राम तुम्हाला देतो, शेड्यूल तुम्हाला देतो, त्यांचं नशीब चांगलं की तिथे तुषार मेहता उभे होते, त्यांनी कसं बस वेळ सावरून घेतली आणि 30 तारखेपर्यंत नेले। पण एक स्पष्ट झालं की कोर्ट एकंदर अध्यक्षांच्या भूमिकेवर त्यांच्या कार्यकाम पद्धतीवर प्रचंड नाराज आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी याचा निकाल सूक्ष्ममोक्ष लागेल असं आहे की आमची आशा अपेक्षा तशीच आहे आमची चौघांची। आणि ज्या पद्धतीने आज जो शेवटचा त्यांनी हे दिला आहे की 30 तारखेपर्यंत करा नाही तर आम्ही शेड्यूल डिक्लेअर करून टाकू, मला वाटतं इतक्या कठोर पद्धतीने असं आहे। शेवटी लेजिस्लेचरचा सन्मान ठेवणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे, पण शेवटी सुप्रीम कोर्टाचेही जर आदेश विधानसभेचे अध्यक्ष मानणार नसतील तर मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला लक्ष घालावंच लागेल। आणि आम्हाला आजच्या त्यांच्या एकंदर आविर्भावावरनं त्यांनी एक जे काही डिक्टेशन दिलं आहे त्याच्यावरनं ते 30 तारखेला निर्णय घेऊन शेड्यूल डिक्लेअर करून टाकतील। माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष वारंवार म्हणायचे जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, ते त्यांनी सगळं घेतलं रेकॉर्डवर।
विधानसभेच्या अध्यक्षांनी जे जे काय बोलले ते सगळं त्यांनी रेकॉर्डवर घेतलं आणि ते म्हणाले हे बोलणं बरोबर नव्हे. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब